एका खासगी मराठी वाहिनीवरील तुला पाहतेरी ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असून ही मालिका बंद करा करते के के का बंद अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे निवेदन देऊन जी मराठीवरील तुला पाहतेरी ही मालिका काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात पुणे जिल्हाधिकार निवेदन देखील देण्यात आलेले आहे ते सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक आपल्या सोबत आहेत काय सांगाल जी मराठीवर बहुचर्चित असलेली तुला पाहतरी ही मालिका सध्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतीये मात्र तुम्ही त्याला विरोध करताय काय त्यामागचं कारण आहे पहिली गोष्ट जी मालिका प्रक्षेपित होती सायंकाळी साडेआठ वाजता प्रक्षेपित होते सायंकाळी सर्व परिवार एकत्र बसून ही मालिका बघत असतो एकत्र बघत असतो ही मालिका सर्व परिवार एकत्र बसून आणि त्या मालिकेमधील तो जो कन्सेप्ट आहे वीस वर्षाच्या तरुणीचा चाळीस वर्षाच्या तरुणाबरोबर जो काही प्रेम संबंध दाखवण्यात आलेला आहे हा प्रेमसंबंधच आम्हाला मुळात मान्य नाही प्रेम, प्रेम कुणाशी होऊ शकतं कधी होऊ शकतं हे आम्हाला मान्य पण चित्रपट असो किंवा मालिका हा एक प्रतिबिंब आहे समाजाचं आणि ह्या प्रतिबिंबाचं अनुकरण ही लोकं करत असतात आपली तरुण पिढी येणारी करत असती या तरुण पिढीला ही मालिका घातक आहे दृष्टिकोनातून तुम्ही विरोध दर्शवलाय पण तसं जर बघितलं तर तो मनोरंजनाचा भाग आहे आणि मनोरंजन कितपत आपल्याकडे घ्यायचं तुम्ही अनुकरण म्हणताय पण मनोरंजनाचं अनुकरण कोण करत नाही तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही अनुकरण स्वरूप कसं म्हणताय अनुकरण करत असतात कारण आज बहुचरतीत मुळशी पॅटर्न म्हणा किंवा सायराट पिक्चर म्हणा याची जर आपण उदाहरणं घेतली तर सोलापूर जिल्ह्यात किंवा आत्ता पुणे जिल्ह्यात पण काही खूप काही गुन्हे दाखल झालेले आहेत विनयभंगाचे गुन्हे दाखल झालेले आहेत तर समाजाला समाजहिताचे चित्रपट आणि मालिका दाखवल्या गेल्या पाहिजे जेणेकरून समाजाचं प्रबोधन चांगल्या पद्धतीने होईल आणि समाज एक चांगल्या वाटचालीकडे जाईल याकरिता आम्ही हा विरोध केलेला आहे नक्कीच सर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यापूर्वी जी जी वाहिनी आहे मालिका प्रक्षेपित केली जाते त्यांच्याशी काय तुमचं बोलणं हो मी त्यांना कॉल केला त्यांना सांगितलं तर त्यांनी दोन वेळा माझा कॉल ट्रान्सफर केला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते कोण त्यांचे वरिष्ठ होते त्यांना मी सांगितलं बाबा मला तक्रार करायची तर आपल्या कार्यालयातून मला निवेदन द्यायचं आहे तिथे म्हणले आपण कार्यालयात न येता फक्त आणि फक्त मेलच करा आता मेल आम्ही एक माहिती का अधिकार कार्यकर्ता असून मला पोच असणं गरजेचं आहे ते काही नियम आहेत आटी आहेत कायद्याच्या त्या आणि कायद्यानुसारच मी चालतो त्याच्यामुळे त्यांनी मला डावलण्याचा प्रयत्न केला म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन नवलकिशोर राम साहेबांना दिलेलं आहे पण मालिका चित्रपट हे आपण जर तुम्ही पाहिलं तर ते काल्पनिक कथेवर आधारित असतात ते कोणत्याही जीवनाशी किंवा चित्र ह्याच्याशी संबंधित नसतात मग तुम्ही प्रत्यक्ष जीवनाशी त्याचा संबंध लावण्याचा अर्थ काय म्हणजे नेमकं कारण काय त्याचं नाही अर्थ आणि म्हणजे प्रत्येक जीवनाशी मी हे नाही लावत काल्पनिक आहेत मला मान्य आहे आपण काही गोष्टींचं अनुकरण आपली तरुण पिढी करत असते आज आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये भरपूर काय असे अनुकरण केले जातात उदाहरणार्थ तेरेनाम पिक्चर ज्यावेळेस आलता त्यावेळेस सगळ्यांनी तसंच कट सलमान खानसारखा त्यांचे केश भूषेचा हेअरस्टाईलचा भाग आहे त्यामुळे तो केला असेल हेअरस्टाईल असू किंवा जीवनाचे विचार असू आपण जे बघतो तेच माणसाची प्रवृत्ती तेच माणूस स्वतःमध्ये आत्मसात करत असतो काल्पनिक जरी असलं मग काल्पनिक आहे मग लोक टी आर एवढं काय देतात काल्पनिके तर सोडून दिलं पाहिजे लोकांनी पण पण लोकं त्याचा प्रभाव घेतात ते विचारांची देवणघेवण करत असतात आपण जर कधी गॉसिप काट्ट्यावर बसलो तर तुला पाहते रे मी किंवा काय अशा या मालिकांची गॉसिप होत असती हे आम्ही वारंवार बघत असतो आणि हे ये आमच्या येणाऱ्या तरुण पिढीला आज माझं वय स्वतःच विषय येणाऱ्या तरुण पिढीला हे घातक विचार आहेत मी तरी स्वतः कधी चाळीस वर्षाची युवतीशी लग्न करू शकणार नाही त्याच्यामुळे मी हा विरोध स्वतः माझ्याकडून मी हा स्वतः विरोध आहे आणि काही समाज कार्यकर्ते आहेत आमचे त्यांच्याकडनं हा विरोध कायमस्वरूपी राहणार आहे एकतर ही मालिका बंद करा किंवा या मालिकेत काहीतरी फेरबदल करा आता निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर पण जरी मा आणि जीशी पण तुमचं बोलणं झालेलं आहे असं तुम्ही म्हणताय पण जरी मालिका बंद वगैरे नाही झाली तर तुमच्याकडून काही पावलं उचलली जाणार आहेत का हो आम्ही त्यासाठी आपले जे कलामंत्री आहेत त्यांच्याशी पी संपर्क करणार आहेत किंवा हेच त्यांनी जर इथे धारा दिला नाही आम्हाला आमच्या निवेदनाला तर आम्ही दिल्लीमध्ये एक मीडिया ऑफिस आहे तिथे आम्ही यांची तक्रार करणार आहोत या संदर्भात आमच्या पुढील वाटचाली आमच्या वकिलांशी बोलणं चालू आहे म्हणजे केवळ निवेदन देऊन थांबणार नाही तर पूर्णपणे मालिकेतील कथासार बदलण्यावर तुमचा भर आहे येस 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 काय होतं आपण नुसतं निवेदन मी काय कुठल्या प्रसिद्धीसाठी किंवा कुठल्या काही फक्त एक समाजात नाव कमवण्यासाठी कुठलंही काम न करता समाजातील तळ्यागाळ्यातील लोकांना ना आपल्या भारतीय लोकांना महाराष्ट्रातील संस्कृती जपण्यासाठी मी हे काम करत आहे नक्कीच जी मराठीवर असेल ही तुला पाहतरी या मालिकेला सामाजिक स्तरातून विरोध होत आहे या मालिकेतील कथासार बदलला जातोय का तीच कथा पुढे नेली आहे नेली जाते हे आहे कॅमेरामॅन रोहित सह कल्याणी वाघमारे दिन पुणे